श्री संत तुकाराम विद्यालय निरगुडे तसेच श्रीराम मित्र मंडळ निरगुडे व ग्रामस्थ यांच्या वतीने कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. त्यामध्ये गहू तांदूळ बाजरी असे 1300 किलो धान्य पाठवण्यात आले तसेच शाळकरी मुलांसाठी शालेय वस्तू पाठवण्यात आल्या. याच बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजने. कोल्हापूर सांगली परिसरात जे पुराने जे थैमान घातलं त्यातून आता ती लोकं सावरत आहेत आणि त्यांना थोडासा हातभार आपण लावावा यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं. गावातून मोठ्या प्रमाणामध्ये मदत उपलब्ध झालेली इथे श्रीराम मित्र मंडळ त्यांच्यामार्फत आणि इतरही ग्रामस्थांकडून खूप मोठी मदत मिळाली. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं की तुम्ही तुमच्या घरी असणारं जे काही धान्य असेल गहू तांदूळ बाजरी जे काही असेल काही शालेय साहित्य जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी जर आणून दिलं तर आपण ती पाठवण्याची व्यवस्था करू. आणि मुलांमध्ये आम्हाला एवढी संवेदनशीलता दिसली की 2 दिवसामध्ये 2 पोती तांदूळ 1 पोती गहू आणि 1 पोती बाजरी असं एवढं धान्य मुलांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. याबद्दल सर्वांना खूप विशेष वाटतं आहे. याशिवाय आमच्या शाळेचा रिझल्ट पण यावर्षी खूप चांगला लागलेला आहे. 94% रिझल्ट लागलेला आहे. 95% हायेस्ट विद्यार्थिनी. दुर्गम भागामध्ये असणारं हे विद्यालय जे सगळ्याच बाबतीत पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. नमस्कार. श्री संत तुकाराम विद्यालय निरगुडे आणि समस्त ग्रामस्थ निरगुडे त्याचप्रमाणे सभोवतालच्या परिसरातील सर्व जे श्रीराम मित्र मंडळ आणि अनेक मित्रमंडळ आहेत यांनी या सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणच्या पूरग्रस्तांना आपला एक छोटासा मदतीचा हात म्हणून या ठिकाणी धान्य स्वरूपामध्ये त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य या स्वरूपामध्ये मदत गोळा केलेली आहे आणि ही मदत या ठिकाणी विद्यालय आणि ग्रामस्थ यांच्यामार्फत लवकरात लवकर त्या ठिकाणी सांगली आणि कोल्हापूर या परिसरातील गरजवंत जे काही नागरिक आहेत सर्वांना त्या ठिकाणी पोहोच केली जाणार आहे. आम्ही या विद्यालयातील विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं की या संकटप्रसंगी आपण आपल्या या बांधवांना मदत केली पाहिजे आणि या उद्देशाने आम्ही मुलांना आवाहन केलं. त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणावर गहू तांदूळ त्याचप्रमाणे कडधान्य इतर धान्य या ठिकाणी त्यांनी जमा केलेलं आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांनी काही वर्गणी करून त्या ठिकाणी तिथल्या मुलांना शैक्षणिक साहित्य या ठिकाणी जमा केलेलं आहे आणि ते लवकरच आम्ही कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी पोहोच करणार आहोत. धन्यवाद. प्रथमतः मी आयवन न्यूजचं अभिनंदन करतो की अशी छोट्या खेड्यांमध्ये जे काय दानशूर जे काय चाललं जातं याचं हे प्रसारण हे करतात. आमच्या या श्री संत तुकाराम विद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं हे जे धान्य या ठिकाणी जमा करण्यात आलेलं आहे हे धान्य आणि आमच्या श्रीराम मित्र मंडळाच्या वतीनं साधारणतः 1000 किलो धान्य असं 1300 ते 1400 किलो धान्य आज आम्ही या ठिकाणावरून ते घेऊन निघणार आहोत. ते उद्या सकाळी 7-8 दरम्यान आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. शाळेच्या वतीनं काही दिवसापूर्वी पाठ्यपुस्तकं वह्या वगैरे काही साहित्य जे शालेय साहित्य होतं ते या ठिकाणावरून पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं भाकरी चटणी काही बिस्किटं पाण्याच्या बॉटेल असंही एक टेम्पो भरून या ठिकाणी आम्ही तो 15 दिवसापूर्वी पाठवलेला आहे आणि अशी प्रकारची जी मदत आहे ही सर्व आमचे मित्र आमचे शिक्षक वर्ग या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जे आम्हाला सहकार्य करतात त्याचं खऱ्या अर्थानं स्वागत आणि समाधान वाटतं. मी प्रथमतः आयवनीचं अभिनंदन करतो. पाठीमागच्या महिन्यामध्ये सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्या पावसाचा फटका महाराष्ट्रातल्या जवळजवळ 2 जिल्ह्यांना बसला. ह्या बातम्या तुमच्यामार्फत ज्यावेळेला खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्या त्यावेळेला आमच्यासारख्या खेड्यामधील पश्चिम पट्ट्यातील विद्यालयामध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आमच्यापर्यंत ही सगळी बातमी पोहोचली मन हेलावून गेलं. विद्यार्थ्यांची मनं हेलावली आणि आम्हाला कुठंतरी मनामध्ये असा भावना निर्माण झाली का आपण या पूरग्रस्तांच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. आणि निश्चितपणानं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणि
या संस्थेचे संस्थापक श्री भाऊसाहेब बोरा यांचा समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत या संस्थेचे अनेक विद्यालये त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामध्ये आमचं पश्चिम पट्ट्यातलं संत तुकाराम विद्यालय निरगुडे हे आमच्या रंगदासस्वामी शिक्षण विकास मंडळ आणि या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री प्रकाश शेठ बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे विद्यालय या ठिकाणी कार्यरत आहे, वाटचाल करत आहे. आणि निश्चितपणाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असताना शाळेचा एक चांगल्या प्रकारचा निकाल लागला पाहिजे, चांगल्या प्रकारची गुणवत्ता त्या ठिकाणी वाढली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना निश्चितपणानं आपण सामाजिक बांधिलकी म्हणून समाजसेवा या ठिकाणी निश्चितपणानं आपण विसरून चालणार नाही. अशा प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला त्यांचं वेळोवेळी मिळतं आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळं या ठिकाणी आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय पाचपुते सर, सर्व ज्येष्ठ शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी, आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि आम्ही आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं. आणि निश्चितपणानं मला सांगायला अभिमान वाटतो, आनंद वाटतो का या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागातील असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोनच दिवसामध्ये जवळजवळ 3 ते 4 क्विंटल बाजरी, गहू, तांदूळ आणि शालेय साहित्य, खाद्य या प्रमाणामध्ये 2 दिवसामध्ये साहित्य जमा केलं याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हा सर्व स्टाफला या ठिकाणी अभिमान वाटतो. आणि याचाही आनंद किंवा अभिमान जास्त वाटतो का या निरगुडे ग्रामस्थ जे आहेत त्यांचं काही मंडळ असेल, श्रीराम मित्रमंडळ किंबहुना निरगुडे ग्रामस्थ यांनीसुद्धा गेल्या 15 दिवसापूर्वी पेपरमध्ये बातमी वाचली. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनीसुद्धा समाजसेवेचा वसा आणि वारसा ह्या गावानेसुद्धा जपलेला आहे. मी आज पाहत आलेलो नाही, 96 सालापासून या निरगुडे गावामध्ये काम करत असताना यांचा समाजसेवेचा वसा आणि वारसा मी निश्चितपणानं स्वतः अनुभवला आहे. या गावामध्ये मी स्वतः राहिलेलो आहे. निश्चितपणे माणसं ही माणसासारखी असणारी माणसं या गावामध्ये आहेत हा एक निश्चितपणाने आम्हाला अभिमान वाटतो. आणि खऱ्या अर्थानं त्यांचा समाजसेवेचा वारसा आणि वसा आणि आमचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी भाऊसाहेब बोरा, श्री प्रकाश शेठ बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं आम्ही हे ध्येय या ठिकाणी पूर्ततेला घेऊन जात आहोत. आणि त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणानं आमच्या विद्यालयातील जे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातले, खेड्यापाड्यातले, त्यांचं विशेषतः या ठिकाणी मला फार कौतुक वाटतंय. मी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि ग्रामस्थांचं सुद्धा या ठिकाणी निश्चितपणानं अभिनंदन करतो. धन्यवाद. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.